मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, पण त्यासाठी पाठ करायची काहीच गरज नाहीये. माझ्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून हे सगळं भोगण्याची तयारी आहे माझ्या मनाची. दोन अनोळखी माणसांनी इतकंही आपण एकमेकांशी बोलू शकत नाही ना साकेत, याचं वाईट वाटतंय. अरे इतकी गैगुजरी नाहीये मी, बदलण्याचा प्रयत्न करते ना. तू बदलशील यावर विश्वास नाहीये माझा सानिका. आत्ता आत्तापर्यंत मीरा बद्दल विष होत तुझ्या मनात, अजूनही असेल. साकेत, जेव्हा समोरच्याने बदलावं अशी अपेक्षा करतो ना आपण, तेव्हा तो माणूस बदललाय की नाही किंवा तो बदलतोय की नाही हे बघण्यासाठी आपल्यालाही आपली दृष्टी बदलावी लागते. आणि तुझी दृष्टी बदलेल यावर माझाही विश्वास नाहीये, कारण माझ्यातला बदल पाहण्यासाठी आधी तुला माझ्याकडे पाहावं लागेल आणि त्यासाठी मीरातून बाहेर पडावं लागेल. आणि ते शक्यच नाहीये, नाही का साकेत? मला माहिती आहे तुला झोप येत नाहीये. रुक्मिणीचा जोडीदार इथे होता तेव्हाही तुला चैन नव्हतं आणि तो इथनं गेल्यावरही तुला चैन नाहीये, कारण तुझ्या मनामध्ये जोडीदाराबद्दल बेचैनी आणि अशांती आहे साकेत. देऊ करू आणि तुला तुझंच मन कळू. गुड नाईट. मीरालाच लावतोयस ना फोन? तिला इथे बोलवून घे असं म्हटलं होतं मी रात्री, लक्षात आहे ना? हो मला माहितीये, म्हणूनच लावतोय फोन, पण फोन उचलत नाहीये ती. अरे मग लँडलाईन वर लाव, तुझ्या समोरच तिच्याशी बोलणं गरजेचं आहे साकेत. आई मला माहितीये, पण तिने फोन तर उचलायला हवा ना. ही अशी करते ना म्हणून राग येतो मला. आता फोन उचलायचा नाही याला काय अर्थ आहे? अरे हो साकेत, इतकं का चिडतोस तू? सकाळची वेळ आहे, कामाच्या गडबडीत असेल ती. आणि हे बघ, आपलं तिच्याशी बोलणं खूप महत्वाचं आहे, तिला कुठे माहिती आहे? तिचं घर काही लांब नाही आहे साकेत, तू सरळ तिच्या घरी जा आणि तिला इथे घेऊन ये. बरोबर आहे सानिकाच, या सगळ्या प्रकाराचा ना मला समोरासमोर सोक्षमोक्ष लावायचा आहे. तू जा आणि मीराला घेऊन ये. आई पण मीराला काही वेडवाकडं बोलायचं नाही, आधीच सांग. ते मी बघेन, तुझ्या परवानगीची गरज नाहीये. आणि तू जे वागतोयस ते त्यासाठी माझी परवानगी घेतली होतीस? माझी जाऊ दे, निदान सानिकाची जाऊ दे, आधीच वाद नकोय. जे काय बोलायचं ना ते मीरा समोर बोलूया, जा घेऊन ये तिला. तुमचे आभार कसे मानू मी? वेडी आहेस का सानिका असं बोलतात का? मी तुला म्हंटल की नाही तुझं वागणं चुकीचं नाहीये, मी तुझ्याच पाठीशी उभी राहणार आहे. आणि सांगू का तुला, जेव्हा तू चुकीची वागत होतीस ना, त्यावेळेला साकेतला धरून बांधून मी आणि मीराने डिवोर्स देण्यापासून थांबवलं होतं. त्याचा तो दाबून ठेवलेला राग ना आत्ता उसळतोय. अशा वेळेला थोडस विचित्र वागतात माणसं. आपण धीर ठेवून वाट बघायला हवी, हो की नाही? मी आहे तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस. तुमचा खूप आधार आहे मला. मीरा, मीरा, खरच घरात नाहीये की आत असूनही दार उघडत नाहीये?
काटी गई बाई तुझी ताब्यात डॉक्टर ने बघितली होगीच ना पंचायत नो है ना फोन कोणाचा आहे साकेतचा अगं मग घे फोन आणि मी घेतो नाही नको फोन का घेतला नाही कळलं नाही मला साकेतचे सवय बदलायच्या अरे पण डॉक्टर अरे हो डॉक्टर हॅलो हॅलो ही काठी ना ही जस्ट अशीच स्टँड बाय म्हणून घेतली बरोबर नाही म्हणजे असं रस्त्यात कोणाला चोप द्यावा असं विचार आला म्हणत तर म्हणून बाकी दिवसभर मी आज काठीशिवाय चाललोय हो आणि हा तुम्ही ते एक्सरेज काढायला सांगितले होते काढलेत मीरा दाखव ना एक्सरेज इथे नाही मी गार्डन मध्ये नाही तपासत पेशंट तुम्ही म्हणाला होतात ना एक्सरे काढा पण गडबडीत तुमच्या क्लिनिकचा नंबर घ्यायचाच राहून गेलो म्हटलं इथे नक्की भेटाल म्हणून इथे आणले नाही पण तरीही इथे नाहीच बघूया वेळ मिळेल तस हसन काय करतो तोंडावर अपमान करून गेला तो हसतेस काय तू ते जसे दिसतात ना तसे नाही येत नक्कीच कशावरून त्या दिवशी नाही का ते मला म्हणाले होते तुम्ही जरा बाजूला व्हा तसंच काहीतरी असणार भेटलाय मलाच बरोबर सर्किट काय रे मीरा कुठे आहे नाही आहे ती घरात आणि माझा फोनही कट केला शिवाय हल्ली घरात असूनही माझा आवाज ऐकल्यावर दारच उघडायचं नाही असंही करायला लागली ती चांगला ओरडणार आहे मी तिच्यावर सरळ सरळ फोन कट करते म्हणजे काय एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात असते कोणास ठाऊक आई मला वाटतं आज मीराची भेट आणि बोलणं होणार नाही इतका वेळ मी आईकडे जायचे थांबले होते पण आता थांबण्यातही काही अर्थ नाही आहे आपण बोलू नंतर कधीतरी मी निघते सानिका सकाळी तुझ्या आईकडेच जाते ना ती मदतीला तिकडे आहे का बघतेस का सांग तिला मी अर्जंटली बोलवले म्हणून तुझी आई काय नाही म्हणणार नाही काही गरज नाहीये माझा फोन दोनदा कट केलाय तिने तिलाच करू दे आता फोन आई मी निघते क्षुल्लक गोष्टींवरून वाद नको आहेत मला मीरा आज भेटो ना भेटो पण हे जे तुझं काही चाललंय ना साकेत ते ताबडतोब थांबायला हवंय इतकंच मला माहित आहे आणि मला इतकंच माहित आहे की मीराने माझा फोन दोनदा कट केलाय खूप हर्ट केलंय तिने मला आज आपल्याला घाबरून पळाला बहुते का डॉक्टर पण घाबरायचं काय त्यात नाही अगं त्याला वाटलं असेल त्या माणूस एकूणच जरा लेक्चर छाप दिसतोय आपल्याला सुद्धा पकडून एखादं लेक्चर वगैरे दिलं तर त्या आधीच चटकला बरं ती जाऊ दे अगं तू साकेतला फोन कर ना अरे दोनदा येऊन गेला त्याचा फोन हा कर कर नाही बाबा मी नाही करणार त्याला फोन त्याची सवय बदलायलाच हवी आहे आणि मी जर आत्ता कठोरपणे नाही वागले ना तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास सानिकाला होईल अगं पण फक्त असं तू त्याचा फोन न घेऊन त्याची सवय मोडणार आहेत का मीरा पण बाबा त्यासाठी इतर सगळे प्रकार करून झाले बोलून तर खूप वेळा झालं शेवटी मी माझ्या विठुरायाची रवानगी केली त्याच्याकडे माहितीये दोन दिवस सानिकाशी चांगलं वागण्याचं नाटक केलं डिनरला गेला फोटोज काढले
आणि असं सिद्ध केलं की मी सानिकाशी चांगला वागतोय आणि मग परत माझ्या विठूला माझ्याकडे आणून दिलं. हिरालाही वाटतच होत सानूचा हा आनंद खोटाच आहे. पण सानिकाला या सगळ्या मागचा अर्थ कळत असूनही ती डगमगत नाही, हँडल करते स्वतःच आणि हेच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आत्ता साकेतचे माझ्यापर्यंत येणारे सगळे रस्ते बंद करणं खूप गरजेचं आहे. हा पण तुला याचा त्रास नाही होणार? आपला त्रास आपल्या माणसांसाठी कसा सोसायचा याचं जिवंत उदाहरण आहे माझ्यासमोर. बाबा तुम्ही जे काही केलंय, तुम्ही जे काही करताय, त्यासमोर मी जे काही करते ते काहीच नाहीये. नाही 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 उगाच देवऱ्यात नको बसूस मला प्लीज. माणूसच आहे मी, दरवेळी माझंही सगळं बरोबरच असेल असं काही नाही. आणि हे जसं कौतुक करतेस ना माझं, तसंच माझं काही चुकलंच तर मला सांगायचं, बोलायचं स्पष्टपणे. काय तरच ते ना आता खरं. आई अगो खरोखर म्हणजे साकेतला स्वतःलाच कळत नाहीये की मीरा बद्दल नेमकं त्याच्या मनामध्ये काय चालू. म्हणजे एकीकडे मीरासाठी मुलगा शोधणं चालूच आहे, पण मनासारखा म्हणता म्हणता स्वतःसारखाच, त्यामुळे आलेला प्रत्येक मुलगा रिजेक्ट करतोय. पण आता घरी त्याचं मीरा मीरा कितपत चालू आहे. म्हणजे आदित्य सामंत निर्दोष आहेत हे मीराने ज्या प्रकारे सिद्ध केलंय ना, तेव्हापासून मीराचा जवळपास भक्तच झालाय. आणि त्यावरून आधी मीरा आणि माझ्यामध्ये सारखी तुलना व्हायची, ते थांबलं. मग नंतर मीच मीरा व्हावं अशी अपेक्षा सुरू झाली, तर तेही थांबलंय. त्यानंतर मीराचा विठू घरी आला आणि त्याला लवकर नेऊन देण्याच्या नादामध्ये माझ्यात आणि त्याच्यात सगळं चांगलंय असं दाखवण्याचं नाटक सुरू झालं. नाटक? हो आई, नाटकच. पण झेललं मी ते माझ्या हिमतीवर. सानू आई मी खरं सांगते, म्हणजे मला आठवलं की मीराला खोटं ठरवण्यासाठी ना मी सुद्धा खूप नाटकं केली आहेत आणि शेवटी ती माझ्याकडे परतून येणारच होती. हे सगळं तू बोलतेस सानू? म्हणजे हे तुला कळलंय आणि पटलंय? हो आई. मग जिंकलीस तू, खरंच सांगते. आयुष्यातला खूप मोठा धडा असतो हा, जेव्हा आपण केलेल्या चुकांकडे आपण शांतपणे अलिप्तपणे बघायला शिकतो ना, तेव्हा खरंच पुनर्जन्म असतो आपला. तुझ्या आणि बाबांच्या शिकवण्याची जादू ही आहे. अरे साकेत ये ना. मीरा कुठे आहे? ती यांना घेऊन गार्डन मध्ये गेली. हो ये बस तू साकेत, येतील असते दोघे एवढे. बसायला नाही आलोय मी. ती आली की तिला माझा निरोप द्या. तिने माझा फोन कट करून खूप मोठी चूक केली. कोण आहे ती तुझी? तुझी नोकर, बहीण, बायको की मैत्रीण, कोण आहे कोण? आणि कुणी का असे ना? नात्यामध्ये ज्या वेळेला धमकी वजा भाषा येते ना साकेत, तेव्हा सगळीच गडबड होऊन जाते. केला तिने फोन कट, काय करणार आहेस तू? सांग ना काय करणार आहेस आणि किती काळ करणार आहेस हे सगळं. नाही मी माझ्या मुलीची बाजू घेऊन बोलते असं समजू नकोस. मीरा सुद्धा माझीच मुलगी. माझ्या आणि मीराच्या मध्ये कुणीही आलेलं मला चालणार नाही. हो का? तुझ्या आणि मीराच्या मध्ये विठुराया होता, तो परत केलास. मूर्ती होती म्हणून परत करू शकलास. बायको आहे म्हणून सानूला सुद्धा बाजूला करशील. पण मीराच्या नवऱ्याच काय? लग्न झाल्यानंतर तिचा नवरा येईल, त्याचं काय करशील? मारून टाकशील का त्याला?
का तिच्या जीवाशी खेळतोयस तू? का तिची वाट अडवून उभा आहेस? उद्या चार लोक तुझ्या नावाने पोट दाखवतील तिच्याकडे, काय करणार आहे ती? साकेत, ज्या वेळेला हा असा भूतकाळ वर्तमान भरून आपल्या समोर येतो ना, तेव्हा काय भोगावं लागतं हे माहितीये मला. का तिचं जगणं असह्य करतोयस तू? उद्या तिचं लग्न झाल्यानंतर तिने कुठला ड्रेस घालायचा, काय खायचं, काय नाही, नवऱ्याबरोबर कुठे फिरायला जायचं, कसं वागायचं, बेडरूम मध्ये किती अंतर ठेवून वागायचं, का अंतर ठेवायचंच नाही, हे सगळं तू ठरवणार आहेस का? तुझ्या अशा वागण्याने ना तिचं लग्न दोन दिवस सुद्धा टिकणार नाही. हे हवंय तुला? माझ्या मुलीला जर तू परत पाठवलंस ना, तर मी आणि हे आम्ही समर्थ आहोत तिचा सांभाळ करण्यासाठी. पण तुझ्यावरून जर मीराचं लग्न मोडलं आणि ती परत आली, तर तिचे वडील तिला घरात परत घेणार आहेत का, याचा जरा विचार कर. आणि नंतर ते तुझं काय करतील याचाही विचार. जा, त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचार आणि मग ये माझ्याशी बोलायला. चुका तुला समजल्या आणि बळ मात्र मला आलं. आता साकेतला फक्त आणि फक्त योग्य मार्ग निवडण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. नात्यामध्ये ज्या वेळेला धमकी वजा भाषा येते ना साकेत, तेव्हा सगळीच गडबड होऊन जाते. पण तुझ्यावरून जर मीराचं लग्न मोडलं आणि ती परत आली, तर तिचे वडील तिला घरात परत घेणार आहेत का, याचा जरा विचार कर. आणि नंतर ते तुझं काय करतील याचाही विचार कर. हो साकेत, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल आज चल चहा घेऊ एक मस्तपैकी. हा नाही, नको, मला ऑफिसला निघायचं आहे. येईन परत फक्त तुम्हाला भेटायला. तब्येत कशी आता? अरे एकदम फर्स्ट क्लास. काय सध्या एक नवीन प्रयोग सुरू आहे, बघू आता कितपत यश मिळते. बट सो इंटरेस्टिंग. हा सांगेन तुला सविस्तर. आता ये भेटायला. हो येतो. चला बाबा, मी तुमच्यासाठी चहा करते. साकेतसाठीच म्हटलं होतं.